तर सज्जन हो, मला अतिशय हर्ष होत आहे आपले लाडके शिल्लक रूपात यांचे 125 वर्धापन दिन आपण आज साजरी करत आहोत. आणि या सुंदर सोहळ्यास यशस्वी करण्याकरता आपण आमंत्रित केले आहे महाराष्ट्राचे शिवशाहीर श्रीमान रामशरण दास व कनक मंजरी यांना. तर चला आपण यांचे स्वागत करूया. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी खान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची नाही त्याला जाण शक्तीची. अहो थांबा थांबा थांबा. अहो शाहीर, तुम्हाला पाहुणे म्हणून बोलावलं आहे, लगेच पोवाडा काय सुरू करताय? आता आमच्या महाराष्ट्रात आम्हीच पाहुणे होय. हो तर आज तुम्ही फक्त कार्यक्रम पाहायचं आहे ते पण बसून बसून पाहायचं? महाराज हाडाचा मराठी माणूस आहे, आता आलोय तर पोवाडा गायल्याशिवाय जातो का काय? अहो पण आम्ही प्रभुपादांचा 125 वर्धापन दिन साजरा करतोय. मग प्रभुपादांवर पोवाडा होऊन जाऊ द्या की. अहो शिल प्रभुपादांचे जीवनचरित्र तुम्हाला कसे माहीत असणार, तुम्ही तर शिवशाहीर. बुक्स आर द बेसिस, प्युरिटी इज द फोर्स, utility is the principle and preaching is the essence. वा वा वा, तुम्ही तर शिल प्रभुपादांचे मूळ सिद्धांतच बोलून दाखवले. म्हणजे तुम्हाला कोण आंडू पांडू वाटलं का काय? ओ छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? कोण होते? धर्मरक्षक. शिल प्रभुपाद कोण होते? कोण? धर्मप्रचारक. एका शाहिराला जसा धर्मरक्षकावर पोवाडा करता येतो, तसं धर्मप्रचारकावर पोवाडा करता का नाही येऊ? मग होऊन जाऊ द्या की. ओम नमो भगवते वासुदेवाय, जगन्नाथाच्या कृपेन डफावर थाप तुंतुन्याचा, डफावर थाप तुंतुन्याचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, गातो भक्ती वेदांताचे गुणगान जी जी जी, गातो भक्ती वेदांताचे गुणगान जी 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 जी. ही रात आहे बहु खास, का ते सांगतो मी तुम्हास, प्रश्न सर्व मनी पडला, जगात इतिहास घडला, ऐकता वाढवील श्रद्धा, हरिनामाची गोडी सुद्धा, बसेल देवावर विश्वास, न भूतो भविष्याचा इतिहास जी जी जी, न भूतो भविष्याचा इतिहास जी 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 जी. आदि नमन साधु संतान ज्ञानेश्वराला, तू करमाला नाम देवाला, रामदास एकनाथाला, छत्रपती शिवाजी राजांना, रूप सनातनानी जीवाला, रघुनाथ दास भट्टांना, जगन्नाथ दास बाबाला, भक्ती विनोद गौर किशोराला, भक्ती सिद्धांत गुरु सिम्हाला जी जी जी, भक्ती सिद्धांत गुरु सिम्हाला जी 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 जी. मराठी मायबाप, परम पूज्य भक्ती सिद्धांत सरस्वती स्वामी या सिंह गुरुच्या छाव्याची कथा आज सांगतो ती ऐका. 1896 श्रावण नवमीला कलकत्ता गावी गौरमोहन डे आणि रजनी डे यांच्या घरी एक देवदूत जन्मले. नंदोत्सवच्या पावन घडीला, कलकत्त्याच्या पावन नगरीला, गौरमोहन डे आणि रजनीला पुत्र रत्नाचा वर लाभला. भक्तीचे पवित्र ते घर, संस्काराचे घर कुल थोर, पाहून भविष्य त्या पोराचे भारावले पंडित घोर. म्हणले आणील हा भक्ती विश्वात, बांधेल मंदिर 108, संन्यासी हा लय अद्भुत, शिष्य होतील ह्याचे सहस्त्र. अभयचरण पडले नाव, जीवाला जी जी, मायेच्या विळख्यातून हा काढ जी.
वर्षानंतर दिवस गेले. कृष्ण छायेत अभयचरण तरुण झाले. भक्ती करता करता फार्मसिस्ट झाले. तो काळ होता गोऱ्यांचा, गुलामीचा, जुलमाचा, हुकुमशाहीचा, अत्याचारांचा. अनेक क्रांतीवीर लढत होते, स्वातंत्र्यासाठी झटत होते. अभयचरणचे रक्त सळसळले. गांधी चळवळीत सामील झाले. थोड्या दिवसात ती वेळ आली, गुरु महाराजांशी भेट झाली. एके दिवशी मित्रा संग, उलटा डंगाच्या मठात रंग, हरिनामात सर्व दंग, लय ऐतिहासिक हा प्रसंग. छावा आपल्या सिंहाला भेटला, सवालई हा करू लागला, सवालई हा करू लागला. अभयचरण म्हणले, देशात आंग्ल राज्य असताना तुमच्या चैतन्याचा संदेश कोण ऐकणार? छावा आपल्या सिंहाला भेटला, सवालई हा करू लागला, पण सिंहाचा प्रभाव लय भारी, प्रचारांनी ज्ञान दीप लावला. म्हणले, अभय तुला आंग्ल भाषेत साऱ्या जगात प्रचार करायचा आहे, लोकांना हरिनाम द्यायचे आहे, अनेक मंदिर बांधायची आहेत, जगाला एकजूट कर, ग्रंथ लिही आणि छापून साऱ्या जगात वितरित कर. द मिशन ऑफ लॉर्ड चैतन्य इज अर्जंट, इट कांट वेट फॉर इंडियाज इंडिपेंडेंस. क्रांतीची मशाल घे हाती, भागवताची सांगजा ख्याती, आंग्ल भाषेत करूनी प्रचार, सांग विश्वाला गीतेचे सार, हरिनामाचा देऊनी प्रसाद, संपी विश्वाचा सारा प्रमाद. गुरुदेवांची झाली वळख, अन शिष्याची झाली परख, परंपरेला आचार्य लाभला. राहू लागले ते वृंदावनास, राधा दामोदर मंदिरात जी जी जी, राधा दामोदर मंदिरात जी 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 जी. वृंदावनात साधना करताना या संन्यासी साधूचे लक्ष एकच होते, गुरु आदेशाचे पालन. तयारी करता करता 70वे वर्ष लागले. अनेक आव्हाने आली, अनेक हार, अनेक कष्ट सोसावी लागली, पण या सेनापती वैष्णवाची पावलं थांबली नाहीत. वयाच्या 70व्या वर्षी तुम्ही आम्ही अंथरूण पकडतो, अशा वयात ते अमेरिकेला प्रचारच निघाले. अरे रे, पण जायचे कसे प्रश्न पडला. खिशात नव्हते पैसे, जायचे साधन नव्हते. होती फक्त जिद्द, होते फक्त समर्पण, होती फक्त स्वतःला झोकून द्यायची प्रवृत्ती. We want to assure you that your entire shipment to US will be our responsibility. Thank you for showing your trust on our services. Yours sincerely, Sumati Murarji. He later as a post zala paije. Yes ma'am. Ani jaldut kuthe challe ahe? America. Chaha ani kapus gum. कलकत्ता वरून चहा आणि मुंबईहून कापूस? Yes, ma'am. ठीक आहे. ठीक आहे. आणि जलविहार येणार होता काल, त्याचं काय झालं? हो, त्याला स्वीज वरून यायला अजून एक दिवस जाईल. मॅडम, त्याला आपण नंतर ऑस्ट्रेलियाला पाठवणार आहोत, सिंगापूर मार्गे. गुड, मला अपडेट देत राहा. Yes, ma'am. थँक यू मिस्टर चोक्सी. ओ स्वामीजी, नमस्ते. हरे कृष्ण चोक्सीजी, मी तुमचीच वाट पाहत होतो. पण मी अजून मिसेस सुमतीजींबरोबर बोलू शकलो नाहीये. मी आता विचारतो त्यांना. मॅडम, स्वामी भक्तिवेदांत वृंदावन वरून आले आहेत, ते आपणास भेटू इच्छित आहेत. त्यांनी तुमच्या दानाने पुस्तके प्रकाशित केली आहेत. ते आता अमेरिकेला जाण्याचे म्हणतात. ते म्हणतात की त्यांना निवेशक प्राप्त झाले आणि आपल्या सिंडिया शिपिंग कंपनीने ते अमेरिकेला जायचं म्हणतात. पण त्यांना अमेरिकेला काय जायचंय? त्यांना तिथे प्रवचन करायचे आहेत. अमेरिका त्यांना माहित नाही, तिथे कसे राहतात, कसे लोक राहतात.
ते तिथे भुकेने मरतील. तिथे खाण्यात मच्छीचे तेल वापरतात. पण त्यांना तिथे जायचेच आहे. नाही नाही, मी त्यांना तिथे जाऊ देणार नाही. 70 वर्षाचा वृद्ध आहे आणि कमजोर पण. नुसते भुकेनेच नव्हे तर थंडीने जीव जाईल त्यांचा. स्वामीजी, मी त्यांना तुमच्याबद्दल सांगितले पण त्या जराही ऐकत नाहीयेत. त्या तुमच्या वयामुळे आणि स्वास्थ्यामुळे चिंतित आहेत. ओ, मी कुठल्याच प्रकारचा नकार ऐकू शकत नाही. मला जावेच लागणार आहे. तुम्ही समजू शकत नाही, माझ्या गुरुजीचे आदेश आहे, माझ्या जीवनाचे उद्देश आहे. 40 वर्षापूर्वी मला हे आदेश प्राप्त झाले पण मी काहीच करू शकलो नाही. पण आत्ता तरी मला काहीतरी धडपड केली पाहिजे मरण्याआधी. स्वामीजी, मी सर्व समजू शकतो पण मी त्यांना चांगलाच ओळखतो. मॅडमनी एकदा नाही म्हटलं ना कि मग कोणी त्यांचं मत परिवर्तन करू शकत नाही. मी त्यांच्या बरोबर बोलू शकतो का? कृपया त्यांना विनंती करा माझ्यासाठी. मी प्रयत्न करतो. त्यांना सांगा त्यांच्या मदतीची फार गरज आहे हो. प्रणाम स्वामीजी. कृष्णा तुमची रक्षा करो. बसा, बोला स्वामीजी, मी तुमच्यासाठी काय करू? माझ्या गुरुने दिलेल्या आज्ञेचे पालन करण्यासाठी माझी मदत करा. स्वामीजी, तुम्ही किती वृद्ध आहात. ही जोखीम मी उचलणार नाही. मी नाही जाऊ देणार तुम्हाला. मी ठीक आहे, माझी चिंता नका करू. मी जाऊ देऊ शकत नाही. तुम्ही 70 गाठली आहे आणि अमेरिका से जीवन सोपे नाही. तुम्ही तिथे नुसतेच एकटेच नव्हे तर अनोळखी असाल. तिथे मौसम पण खतरनाक आहे आणि शाकाहारी भोजन तर अजिबात मिळत नाही. माहित आहे मला, पण माझे हे अभियान फार महत्वाचे आहे. मला श्री कृष्णाचा संदेश संपूर्ण विश्वात पसरवायचा आहे. ही जबाबदारी माझ्यावर माझ्या गुरुनी टाकली आहे 40 वर्षापूर्वी. पण आज पर्यंत मी असफल राहिलो. पण आता तरी जीवनाचा अंतिम समय मला शेवटचा प्रयत्न करायलाच हवा. तुम्ही वृद्ध आहात, कमजोर आहात. तिथे तुमच्या कार्यक्रमाला निवेशक पण मिळणार नाही. आज तुम्ही तिथे कोणाला धर्म समजवणार? तुम्ही त्याची चिंता नका करू. मी तर फक्त एक अमेरिकेचे तिकीटची अपेक्षा तुमच्याकडून करीत आहे. तुम्ही एका स्टीमशिप कंपनीचा मालकीण आहात. 1000 स्टीमशिप तुमच्याकडे आहेत. तर तुम्ही मला एक तिकीट स्पॉन्सर नाही का करू शकत? एका व्यक्तीला जहाजाच्या एका कोपऱ्यात बसून नाही पाठवू शकत? असं नाही आहे स्वामीजी. मी तुम्हाला नाही जाऊ देणार. कारण मी तुम्हाला पाहिले की माझ्या वडिलांची आठवण येते. आणि मी 70 वर्षाच्या वडिलांना अमेरिकेला कसे पाठवू? ठीक आहे. तुमच्या पिता तुम्हाला अमेरिकेचा एक तिकीट मागत आहे. तुम्ही त्याची एक इच्छा पूरी नाही करू शकत? ठीक आहे, मग तुमच्या मुलीला हे करावेच लागेल. अशा संतांची ही अशी माया. अशा संतांची ही अशी माया. गेले विदेशाला, केला जलदूताने प्रवास. केला जलदूताने प्रवास. केला जलदूताने प्रवास. गाजीवले बोस्टन आणि न्यूयॉर्क. जी जी जी. गाजीवले बोस्टन आणि न्यूयॉर्क. जी जी जी. अमेरिकेचा प्रवास सरळ सुखद नव्हता. 70 वर्षांच्या वृद्धाला एक हार्ट अटॅक झेलणे मुश्किल. अभय चरणला 3-3 आले. भगवंताच्या कृपेने त्यातून ते बचावले. कठीण परीक्षेत पास झाले. बघता बघता जहाज बोस्टनला आले. पण विचार करा, 3 हृदय विकाराचे झटके, सागराच्या मधोमध वार्धक्याच्या अवस्थेत, कुठलीही वैद्यकीय सेवा प्राप्त नसताना
कोण जाईल वृंदावन सारखा आश्रय सोडून, कोण जाईल मृत्यूशी झुंज द्यायला? ज्याच्या हृदयात आहे प्रेम, ज्याच्या हातात गुरुची मशाल, ज्यांच्या अंगी सेवा आणि त्याग, ज्यावर भगवंतांचा हात, ज्याचा नामावर विश्वास, खरी परीक्षा आता होती, अमेरिका कठीण लय होती, अग्रवालांनी दिला साथ, अन प्रचारास झाली सुरुवात, प्रचार मनासारखा होईना, काय करावे ते कळेना, अन देवाची मर्जी कळली हा। त्या जगात न्यूयॉर्क सिटी लय भारी, न्यूयॉर्क सिटी लय भारी, हिप्पी जमात होती न्यारी, दारू गांजाचा होता संग, व्यभिचारात सगळे दंग, पाश्चात्याची हिप्पी जमात, सगळी वाया गेलेली पोर, नाच गाण्याचा होता जोर, पण आमचे स्वामी निर्धार स्वामींचा पक्का, साऱ्या हिप्पींना दिला की हो धक्का, टाळ मृदुंग वाजाया लागला, हिप्पींना चाया लागला, तिलक माळ घालाया लागला, भगवेने साया लागला, कीर्तनाची लावली घोडी हा। झाले हिप्पी सारे हॅप्पी हो जी जी, झाले सारे हिप्पी सारे हॅप्पी हो जी 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 जी। सनातन धर्माच्या रक्षणासाठी या दिशाभूल झालेल्या मानव सभ्यतेला मजबूत करणे आवश्यक होते, याकरिता शिल प्रभुपादांची महायोजना होती। दिव्य ज्ञान, त्यांचे ग्रंथ। शिल प्रभुपाद, आता भक्तिवेदांता बुक ट्रस्ट निर्माण झाल्यानंतर आपण बरेच ग्रंथ छापू शकतो। चैतन्य चरितामृत संपूर्ण झाले आहे, तरी अजून ते प्रकाशित का नाही झाले? हे आपले प्रमुख कार्य आहे। माझ्या गुरुदेवांची आज्ञा आहे, जेव्हा कधी पैसे मिळतील तेव्हा ग्रंथ छापावेत। होय प्रभुपाद, आता आपल्याकडे सोय असल्यामुळे आपण एक ग्रंथ प्रत्येक महिना छापू शकतो। एक ग्रंथ प्रति महिना, ही कसली गती प्रभुपाद? सर्व कार्य घडून यायला एक वेळ लागतो प्रभुपाद। नाही, चैतन्य चरितामृतचे सर्व 17 व्हॉल्युम तत्काळ छापून व्हायला हवे। माझ्या मते 2 महिन्यात हे कार्य पूर्ण झाले पाहिजे। काय, 17 व्हॉल्युम 2 महिन्यात? अशक्य प्रभुपाद, असंभव। असंभव हा शब्द मूर्खांच्या डिक्शनरी मध्ये सापडतो। पण प्रभुपाद, मी प्रेस मधल्या काही भक्तांबरोबर चर्चा करून तुम्हाला भेटलो तर चालेल का प्रभुपाद? आहा, अति उत्तम। जे काही करावे लागेल ते निर्धाराने करा। अशक्य लकारी शक्य हा। अशा प्रकारे शिल प्रभुपादांनी पाश्चात्य जगात भागवत झेंडा रोवला, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची स्थापना केली, 108 मंदिर जगाच्या प्रमुख देशात निर्माण केली, आध्यात्मिक ग्रंथ वितरणासाठी भक्तिवेदांत बुक ट्रस्ट ची स्थापना केली, जगभर कृष्ण प्रसाद वितरण करण्यास इस्कॉन फूड रिलीफ फाउंडेशन ची निर्मिती झाली, जगाला अर्च विग्रह पूजेची अचूक विधी सांगितली, गोमातेची महती सांगितली, साधी राहणी उच्च विचारसरणी या तत्वांशी सांगड घालून दिली, जगन्नाथ रथ यात्रा जी आधी जगाच्या पाठीवर फक्त एका शहरात व्हायची ती पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात पोहोचली, चैतन्य महाप्रभूंचा संदेश होता
पृथ्वी ते आचे यतनगरादी ग्राम सर्वत्र प्रचार होई बेमोर नाम या संदेशाची पूर्ती शील प्रभुपादांनी केली। जगात सर्वत्र हरिनाम गुंजू लागले। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। प्रभुपादांनी घर बांधले, त्याचे इस्कॉन हे नाव ठेवले, 10,000 शिष्य झाले, 108 मंदिर बांधले, लाखो ग्रंथही त्यांनी छापले, जन्म मृत्यूचे चक्र कापले, लहानपणाची आठवण आली, रथयात्रा सुरू केली, असे अद्भुत चमत्कार केले। अभय चरण प्रभु पाद झाले की हो जी जी, अभय चरण प्रभु पाद झाले की हो जी 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 जी। मग शेवटच्या घडीला, मग शेवटच्या घडीला जेव्हा शरीर साथ देईना, विश्रांतीची गरज त्यांना, पण प्रचारच थांबेना, मन रणांगणावर जातो, मन लंडनला प्रचार करतो, प्रकृतीची नाही त्यांना भीती, सांगे संस्कृतीची हा महती, शिष्य डिक्टा फोन धरी, प्रभुपाद भाषांतर करी, काळ म्हणे चला येळ झाला, सेवेत तरी त्या घडीला, वैकुंठाची लागली ओढ, वृंदावना देह सोडेन, शरीर साथ देईना, पण सेवा काही थांबेना, अशा जगत गुरुची किमया। आईची माया करी उद्धार जगताचा, करी उद्धार जगताचा, चॅन्ट हरे कृष्णा अँड बी हॅपी हो जी जी, चॅन्ट हरे कृष्णा अँड बी हॅपी हो जी 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 जी। आणि तो क्षण आला, देव माणूस देवाकडे गेला, गेले गेले गेले, प्रभुपाद आम्हा सोडून गेले आणि वैकुंठवासी झाले। असा हा युगपुरुष झाला, सारा जगाला महामंत्र दिला, इस्कॉन रूपी घरात सगळ्यांना आसरा दिला। अद्भुत हे जगत गुरु, प्रेमक्रांती केली त्यांनी सुरु, जगपाल थे घातले 14 वेळा, लावला कृष्णाचा सर्वांना लळा, हॉस्पिटल त्यांचे घर, त्यात राहील विश्व सार, काळा गोरा असो वा पिवळा, एकादशीनी तुळशी गळा, त्यांचे उपदेश मनी धरू, भक्तीन हरिनाम घेऊ, गीता भागवत अभ्यास करू, जगन्नाथाचा रथ ओढू, भक्तिभावाने सेवा करू। वेदांताचे हे सार जी जी जी, भक्ती वेदांताचे हे सार जी जी जी, भक्ती वेदांताचे हे सार जी 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 जी। कृष्ण कृपा श्री मूर्ती परम पूज्य अभय चरणारविंद भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय।